नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर सकाळी 6 वाजले होते आणि खूप इथे शांतता होती, सगळे झोपलेले होते, त्यामुळे माझा आवाजसुद्धा खूप हळू येत होता. मी बरंच काय काय बोलले, परंतु ज्यावेळी मी व्हिडिओ एडिटिंगला घेतली त्यावेळी मला स्वतःलाच ते ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देत आहे. सो तुम्ही समजून घ्या थोडंसं. तर खूप छान वाटत होतं इथे आणि छान ऊन येत होतं, असं मी एकटीच होती. खरं तर कोणीही उठलं नव्हतं, त्यामुळे मस्त वाटत होतं. आपली जशी सकाळची घाई असते जेव्हा आपण घरी असतो त्यावेळी, तर ती जी घाई असते तर ती नव्हती. एकदम शांत आणि एकदम सुकूनची लाईफ आहे अशी वाटत होती. तर ती 2 दिवस आम्ही जगलो तिथे. चला मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते आता. तर आतमध्ये अजून कोणीही उठलेलं नव्हतं, मस्त शांत एकदम झोपले होते सगळे, त्यामुळे मला पण उठवायची इच्छा होत नव्हती त्यांना, पण तरी सुद्धा जबरदस्ती मी नेहमी ह्यांना तेवढं उठवलं होतं. तर अजून तरी कोणीच उठत नाही आहे, ह्यांना मी उठवले जबरदस्तीने. आणि मी म्हटलं की आता उठली आहे तर पटकन मला मी कॉफी नाही तर चहा करून पिते. सो मी धुवून आणले सगळं आणि इथे आहे हे केटल आहे इथे. सो केटलमध्ये मी पाणी टाकते आधी, तर केटल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि पाणी गरम करून घेते मी. सो ह्याच्यातलं अर्धी बॉटल मी गरम करून घेते पाणी, म्हणजे मी कॉफी. सो हे बसले व्यवस्थित, मी ते प्लग आहे ते ऑन करते आणि इथे मी दाखवते. इथे कॉफी पण दिलेली आहे, कॉफीचे पण पॅकेट दिले आणि चहाचे पण पॉकेट दिलेले आहेत आणि असे हे कप दिले तुम्हाला. सो हे मिक्स करण्यासाठी ह्या काड्या आहेत, लाकडी काड्या बनवायला लागल्या, माहीत नाही आपण साध्या सोप्या भाषेत लाकडी काड्या बनवूया त्याला. आणि त्याच्यानंतर इथे हे मिल्क पावडर आहे, म्हणजे नेस्लेचं हे मिल्क पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये हे शुगर आहे. सो शुगर आपल्याला जितकी लागते तितकी आपण टाकायचं आहे. सो मी मला समजत नाही मी चहा पिऊ की कॉफी पिऊ ते. सो इथे त्याला दूध तर नाही आहे, त्याच्यामुळे चहाच प्यावं लागेल आता. त्यामुळे मी चहाच बनवते, कॉफी तर आपल्याला काय ते इतकं हे होणार नाही, हजम होणार नाही त्यामुळे. सो आता मी साखर घेते आधी ह्याच्यामध्ये. सो साखर आहे इथे, तर मी 2 पॅकेट टाकते साखर, कारण एक मी टाकलेला का इव्हनिंगला टाकलेला ना काल, तर अजिबात त्याला चवच लागत नव्हती, त्यामुळे म्हटलं 2 टाकूया. आणि हे मिल्क पावडर आहे. सो मिल्क पावडर हे मिल्क पावडर असं आहे. सो मिल्क पावडर पण मी 2 पॅकेट टाकते. इथे दिलेलं आहे टीयर म्हणून इथून फाडा. सो टाकलेत मी 2 टाकलेत, अजून कोणाचं उठायचा पत्ता नाही आहे. तर मला हे झालं, म्हणलं की आपल्याला पाणी हे पाहिजेच होता. पण घेते तोपर्यंत आपलं पाणी गरम होत आहे. पाणी गरम झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये जितकं आपल्याला चहा पाहिजे तितकं पाणी टाकायचं आहे. मी तर जास्त चहा पित नाही, पण आता इकडे थोडंसं पिते मी. सो पाणी एकदम छान कडकडीत उकळी येऊ देणार आहे मी पाण्याला आणि मगच इथं टोचणार आहे, नाहीतर मग एकदम वासल्यासारखा होतं चहाचा. सो अजून इथे खूप सगळे आहेत पॅकेट राहिलेले आहेत अजून चहाचे, कारण चहा आणि कॉफी जास्त कोणीच पित नाही. इथे रुपेश पितो, पण तो पण नाही ते बाहेरच आम्ही पिलं तिकडेच, पण इथे रूममध्ये नाही पिलं आम्ही. तर मी पाणी गरम झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. सो पाणी उकळलं एकदम असा छान उकळलेला, हे फील यायला लागलं आहे त्याच्यात, आवाज येतो आहे, त्यामुळे मी बंद करते, कारण मी पाणी थोडंच ठेवलेलं आहे त्यामुळे पटकन उकळलं आहे ते. सो आणि इथून वाफ पण येते, तुम्हाला जर दिसत असेल तर इथून वाफ येते. सो बटन आपोआप बंद झाले, मी बंद करायची गरज नाही. मी इथून प्लग बंद करते आणि ह्याच्यातून आता आपल्याला
गरम पाणी ओतायचे ह्याच्यात. सो मस्त मला जितका पाहिजे तितका मी ओतले पाणी आणि हे परत व्यवस्थित लावून ठेवायचे केटल. आणि आता इथे हे टेटलीचं पॅक आहे चहाचं. सो हे आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये. तर इथे बघू शकता हे अशा पद्धतीने आहे. सो हे फक्त ह्याच्यात डिप करायचं आहे असं आणि ह्याच्याने मिक्स करायचं. जस्ट आपल्याला एक सेकंड किंवा एक 4-5 सेकंद असं हे करायचं आहे, मिक्स करायचं आहे, कारण व्यवस्थित झालं पाहिजे ना. त्यामुळे मी कमीच घेतलेला आहे. म्हणजे आपला चहा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे हे प्रवासामध्ये खूप फायदेशीर पडतं. म्हणजे आम्ही नेहमी कुठे बाहेर जायचं असेल आणि तिथे आपल्याला ऑप्शनच नाही, अशा ठिकाणी मग आम्ही हे घेऊन जात असतो. चहा झालेला आहे रेडी. मी जाते बाहेर आणि तिथे गॅलरीमध्ये जाऊन मस्त त्याचा आनंद घेते. सो चला जाऊया आपण बाहेर. अजून झोपले थोडं बघा, कोणी उठलेलं दिसत नाही. हे उठलेत आणि गेलेत, ते बाथरूममध्ये गेलेत आता. आणि अजून तशीच शांतता आहे. सो मी बसते इथे थोडा वेळ. कॉफी नाही, चहा आहे. चहा. आणि मी दाखवते कलर कसा आला आहे तो तुम्हाला. सो कलरसुद्धा एकदम मस्त आला आहे. आणि आपण चहाचा आस्वाद घेणार आहोत आता, कारण की बघा सकाळ कशी खूप अशी घाईघाईत असते नेहमी माझी तरी. आणि एकदम मस्त झालेला आहे. मी बनवलेला चहा जरी तो ऑलरेडी बनवलेला असला तरी सुद्धा एकदम खूप मजा वाटते का. खूप मजा आहे त्यामध्ये. अनुभव करा मस्त करून पहा. वरून तिकडून शॉवरच येते पाणी. हाय, हॅलो, नमस्कार. आज आमचा आता दुसरा दिवस आहे आणि आम्ही चाललो आहोत सकाळचा आता नाश्ता करायला. सकाळी आता नाश्त्याला काय आहे बघूया. मस्त रात्र गेलेली आहे आमची, आंघोळ वगैरे झालेली आहे. किती वेळ झोपणार आहे नाश्त्याला. नाश्त्याचा मेनू आज काय आहे बघूया आपण. तुम्ही ना उठायच्या आधी मी 6 वाजता उठले ना, तेव्हा ह्याची साफसफाई चालू होती. फुलाची साफसफाई करत एकदम क्लीन केलेला आहे सकाळी. एकदम क्लीन एकदम क्लीन केलेला आहे. आणि नाश्ता करून काही लोक आता याच्यामध्ये करतात स्विमिंग. आपण पण करू शकतो का नाश्ता करून?
सो इथे नाश्त्याला काय काय आहे मी दाखवते तुम्हाला आणि सगळे एकदम गरमागरम आहे. सो इथे ब्रेड आहेत, ब्रेड बटर जॅम आणि इथे आपण टोस्ट पण करून घेऊ शकतो. इथे आहे कोल्ड मिल्क आहे, इथे कॉर्न आहे आणि हे बनाना चॉकलेट आहे. इथे हे बनाना चॉकलेट, त्याच्यानंतर इथे खाकरा, हे आहे पपया आहे, सलाड आहे, वॉटरमेलन वगैरे. आणि आता इथे ज्यूस ठेवला आहे, इकडे चहा कॉफी आहे आणि तिथे जर तुम्हाला काय पाहिजे असेल उत्तप्पा डोसा वगैरे तर ते तिकडे आहे त्या साईडला. आणि इथे आहे हे लहान मुलांसाठी वगैरे आहे. त्याच्यानंतर इथे बेक्ड बीन्स आहेत, इथे बीन आहे आणि ह्याच्यामध्ये पुरी आहे इथे. हां पुरी आहे तर तुम्ही पुऱ्या पण घेऊ शकता आणि ते पण गरमागरम आहेत एकदम. इथे भाजी असेल, ही बटाट्याची भाजी आहे, इथे बटाट्याची भाजी. इथे वडे आहेत वडापावसाठीची चटणी. आणि इथे हे आहे, हे बघ इथे डोसा आहे. तर डोसा पण गरमागरम पाहिजे असेल तर डोसा देऊ शकतो आपण. त्यानंतर इडली आणि इथे आहे सांबर. तर मी इडली सांबरच खाणार आहे, दुसरं काय नको मला. आणि इथे आहे कोकोनट चटणी, वाव आय लाईक दिस. त्यानंतर इथे टोमॅटोची चटणी आहे आणि इथे आहे उपमा. इथे छान दिसायला लागला आहे उपमा. आणि त्यानंतर इथे आहे बनाना शिरा, वाव मस्तच एकदम यम्मी. आणि इकडे असं हे केलेलं आहे नाश्त्यासाठी. सो इकडे जाऊन आपल्याला नाश्ता करायचा आहे. ऑमलेट पण तुम्ही घेऊ शकता ऑमलेट पाहिजे असेल तर. आणि बाकी सगळं बफे तिकडे लावलेलं आहे त्या साईडला. तुम्ही दाखवले सगळं, आता मी घेते. मी घेतलं नव्हतं, घेते. काय सांगितलं? डोसा कसं प्लेन साधा. इडली आहे, चांगला आहे शिरा. थोडासाच घेते कारण की आपण पोटाच्या वर तर खाऊ शकत. हां त्यामुळे एकच घेते. सर्व आयटम आहेत, काय पाहिजे ते आहे. वडापाव आहे, सँडविच आहे, तिकडे ऑमलेट पण आहे, सर्व आहे. काय पाहिजे? ओहो इकडे बसला खा ना. हा मँगोचा आहे आणि तो हा आहे वेगळा. ही माझी डिश आहे, मी सर्व घेतलं, थोडं थोडं सगळं घेतलं. आणि दादून फक्त डोसा. हे होता केक, बनाना केक होता. सो मी आधी बनाना केक ट्राय करते. मस्त. आणि मेन मला शिरा बघायचा होता, खूप उत्सुकता होती. शिरा पण छान आहे. इकडे खात आहेत हे सगळे. सर्व आयटम घेतलेले. तुम्ही सगळेच घेत होता, वडापाव पण घेतला, पुरी, शिरा, उपमा. नाही बाबा आपल्याला मँगोच ड्रिंक आहे, मँगोच आयटम मी घेतलेला आहे. चला पुरी भाजी खाऊया.
आणि शिरा आणि स्वीटमध्ये शिरा घेतला मी. ॲटमॉस्फिअर बघा, इकडचं वातावरण इतकं छान आहे, मस्तच आउटडोअरला केलं आहे, थोडंसं आउटसाईडला तरी मग हे केलेलं आहे असं नाश्त्याचं, मस्तच वाटतं. हे आहे ना टेस्टी आहे ना सांबर, मला जसं पाहिजे तसंच आहे सांबर, कारण मी प्रत्येक ठिकाणी सांबर ट्राय करत असते, मला खूप आवडतं सांबर त्यामुळे. हां तर इथलं सांबर मला आवडलं आणि चटणी एकदम मस्त सुकून. कॉफी आलेली आहे, सो दूध दिलं आहे, त्यानंतर कॉफी आणि दोन शुगरचे पॅकेट असतात. तू बनव. हा बनव. काय बघ तिकडे बघ, तो बघ डोक्यात मारेल तुझ्या. दीदूने बनवून दिले कॉफी बनवून दे. परत एकदा गेला आहे. हो हो तो नाश्ता वगैरे झाला आहे आमचा आणि अजून हे काही निघत नाही आहेत. मी उठून आली आता इकडे, नाश्ता केल्यावरती ते येतील. काय चाललंय दादू तुझं? स्प्राइट इतना चाहिए ते बघ, ते बघ बघितलं ऍक्शन त्याची, इतकं सगळं पाहिजे खायला, जे हाय ते खायला नको, पिझ्झा बर्गर पाहिजे.